पुढच्या बातमीकडे वळूया. माजी आमदार राम पंडागळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आणि शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना धमकी दिल्याची बातमी पसरल्यानंतर आज मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनीही वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी संरक्षण देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. राम भाऊ पंडागळे आपले माजी आमदार दलित समाजाचे शोषित पीडित समाजाचे त्यांनी देखील त्यांच्या असंख्य प्रमुख कार्यकर्त्यांचा प्रवेश केलेला आहे. असं हे काही सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपासून 2-3 महिन्यामध्ये हे मोठ्या प्रमाणावर लोक येतात, भेटतायत, प्रवेश करतायत, समर्थन देतायत, पाठिंबा देतायत. एक त्यांचा एक प्रेम, आशीर्वाद, शुभेच्छा आणि बाई विश्वास देखील ते दाखवत आहेत. त्यामुळे मी सगळ्यांचाच आभारी आहे आणि रामभाऊ पंडागळे आणि त्यांचं मनापासून मी स्वागत केलेलं आहे. कालपासून खूप लोकांचे फोन इकडे येत होते, परंतु त्यांना सांगितलंय बाबा इकडे तशी काही काळजी करू नका. आणि नंतर या हे काही प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी आलेत मराठा क्रांती मोर्चाचे आणि त्यांना जे काही काल समजल्यानंतर सगळीकडून राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर संपर्क करत होते. परंतु या ठिकाणी आज मी त्यांना मनापासून त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. जे त्यांनी प्रेम आणि जे काही भावना व्यक्त केलेल्या आहेत मी त्यांचा आभारी आहे.